सातारा लोकसभा मतदार संघात काटेकी टक्कर होण्याची चिन्ह आता निर्माण झाली आहे. येथून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आता शिवसेनेकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. राजकीय पटलावर त्याची जोरदार चर्चा आता सुरू झालीय. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजें विरोधात कोण असा सस्पेन्स गेल्या काही दिवसांपासून कायम होता. शुक्रवारी मात्र शिवसेनेकडून नामदार नरेंद्र पाटील निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं. नरेंद्र पाटील यांनी स्वतः आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं असून सातारकरांच्या अपेक्षेनुसार आपण हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर शिवसेना प्रवेशाबाबत अंतिम चर्चा होऊन 24 मार्चला मुंबईत प्रवेश सोहळा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे खासदार उदयनराजें विरोधात शिवसेनेचे नामदार नरेंद्र पाटील यांच्यात आता चुरशीची लढत होणार आहे हे आता उघड झालं आहे. नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळवले. माथाडी कामगारांच्या हितासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतरच्या युतीमधील जागा वाटपाच्या घडामोडीनंतर लोकसभेसाठी साताऱ्यातील शिवसेना उमेदवारीचा तिढा निर्माण झाला. दरम्यानच्या काळात नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत मिसळपावचा आस्वाद घेतला. या घडामोडींची जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जोरदार चर्चा झाली. उदयनराजें विरोधात नामदार नरेंद्र पाटील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र सातारा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे असल्यामुळे राजकीय तडजोड होऊन नरेंद्र पाटील यांच्या शिवसेनेतील प्रवेशासाठी हालचाली झाल्या आहेत. आणि आज पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाटील यांनी स्वतः शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं. आता साताऱ्यात खासदार उदयनराजें विरोधात नरेंद्र पाटील असे घमासान होणार आहे. याविषयी आमचे सातारा प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी फोनवरून अधिक माहिती दिली आहे. काय सांगाल इम्तियाज? नक्कीच सातारा लोकसभा येऊ घातलेल्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून उदयनराजे यांचं तिकीट फायनल आहे आणि त्यांच्या विरोधात आता कडवा संघर्ष. शिवसेनेकडून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हे आता निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधामध्ये आता कडवा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. नरेंद्र पाटील हे भाजपचे नेते होते आणि नुकताच आता 24 मार्चला ते शिवसेनेमध्ये दिमाखामध्ये प्रवेश करणार आहेत आणि एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये जी राष्ट्रवादीकडून एकतर्फी निवडणूक अशी होऊ घातली होती मात्र नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे आता या ठिकाणी कडवा संघर्ष पाहायला मिळणार आहे. वासकपता नरेंद्र पाटील हे पाटण तालुक्यातील देबेवाडी या गावचे आहेत, सुपुत्र आहेत आणि कराड परिसरातच त्यांचा चांगला त्या ठिकाणी संपर्क आहे. एकंदरीतच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला तितकी कडवी झुंज आता शिवसेना देईल असं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे. मात्र उदयनराजे आणि सातारा जिल्ह्यातील काही नुकतेच 2 ते 3 दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे सगळे आमदार एकवटले होते आणि उदयनराजेंना मोठी ताकद या निमित्तानं पुन्हा एकदा एकवटलेली दिसून आलेली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी आणि शिवसेना हा सामना रंगत असतानाच नरेंद्र पाटील यांचा माथाडी कामगारांचा जो वर्ग आहे तो सातारा जिल्ह्यातला बऱ्यापैकी आहे आणि तो माथाडी कामगारांच्या जोरावर तसेच काही राष्ट्रवादीतीलच काही नाराज मंडळी आहेत त्यांच्याही अंतर्गत पाठिंबा घेऊन कदाचित ही लढत आणखीन रंगतदार होऊ शकते असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता येऊ घातलेल्या काही निवडणुकीपर्यंत जो निवडणुकीचा जो प्रचाराचा काळ आहे तो दोन्ही मातब्बर उमेदवार असल्यामुळे आता संघर्ष बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दरम्यान या परिस्थितीमध्ये आता राष्ट्रवादी शिवसेनेचा कशा पद्धतीनं सामना करणार आहे किंवा नव्यानं शिवसेनेला बऱ्याच कालखंडानंतर एक तगडा उमेदवार या निमित्तानं मिळालेला आहे त्यामुळे आता या उमेदवारीचा फायदा शिवसेना नेमकी कशा पद्धतीनं होईल हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरलेले आहे.